नमस्कार, मी प्राची पाखरे महासुग्रणच्या आजच्या भागात आपलं मनापासून स्वागत करते. रोज नवऱ्याला टिफिनमध्ये कोणत्या नवीन भाज्या द्यायच्या किंवा मुलंसुद्धा टिफिनमधल्या त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळल्या असतील, हो ना? तुमचा हाच प्रश्न सोडवण्यासाठी आजचा आमचा हा विशेष भाग. आणि आजच्या आपल्या एक्सपर्ट आहेत सोनल अतुल कुर्लेकर, आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. कोणत्या खास रेसिपीज आहेत ज्या तुम्ही आम्हाला दाखवणार आहात? आज मी इथे ग्रीन मटर करी दाखवणार आहे. आता थंडीचे दिवस येत आहेत तर मटार, कोथिंबीर ह्या सगळ्या भाज्यांपासून आपण पूर्ण हिरव्या रंगामध्ये भाजी बनवणार. सगळी पहिली रेसिपी असणार आहे ती ग्रीन मटर करी. ग्रीन मटर करीसाठी लागणारं साहित्य आपण पाहूया. ग्रीन मटार करीसाठी लागणारं साहित्य: ओलं खोबरं एक वाटी, कोथिंबीर आवश्यकतेनुसार, लसूण 3 ते 4 पाकळ्या, जिरं 2 टीस्पून, मोहरी 2 टीस्पून, हिंग 1 टीस्पून, कढीपत्ता आवश्यकतेनुसार, चिरलेला कांदा 1 वाटी, हिरवे मटार 1 वाटी, लिंबाचा रस 1 टेबलस्पून, साखर 2 टीस्पून, तेल आवश्यकतेनुसार, मीठ चवीनुसार. ग्रीन मटार करीसाठी लागणारं साहित्य तुम्ही बघितलं. आता आपण वळतोय कृतीकडे. सगळ्यात आधी आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. पुढे आपण काय करतोय? आता आपण आधी त्याच्यासाठी लागणारं वाटण वाटून घेणार आहोत. पूर्ण हिरवं वाटण असणार आहे. त्यासाठी आपल्याला खोबरं लागणार आहे, कोथिंबीर. बोलमध्ये काढूया का? बोलमध्ये काढून घेऊया. ओलं खोबरं आपण घेतोय. ओलं खोबरं किती चमचे साधारण आहे? 1.5 चमचा आहे बस. ओके. कोथिंबीर सगळी घ्यायची. ओके. ग्रीन आहे म्हटल्यावर अर्थात पूर्ण कोथिंबीर भरपूर लागणार आहे वाटण्यासाठी. आणि लसूण घ्यायचे 3 ते 4 पाकळ्या. ओके. मीठ फक्त याच्यात चवीला थोडंसं घालून मिक्सरवर बारीक करून घ्यायचं. आता मीठ घालूया आपण याच्यामध्ये चवी पुरतं. पुरे आपलं वाटण्याचं साहित्य रेडी झालंय. आपण ह्याला मिक्सरमधून ग्राइंड करून घेणार आहोत. खोबरं आणि हिरव्या कोथिंबीरीचं आपलं जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते आपण मिक्सरमधून ग्राइंड केलंय. आता पुढे काय करतोय? परत आता आपण फोडणी घेणार आहोत. त्याच्यात फोडणीसाठी पहिले जिरं घालणार आहोत. बरं. थोडस जिरं, मोहरी. ओके. जिरं जसं आपलं तडतडू लागेल आपण त्यानंतर मोहरी घालायची. हिंग टाकणार. मोहरी नंतर हिंग घालायचं. कढीपत्ता घालायचा. फोडणी छान परतवून घ्यायची पाहिजे. सुरसुरीत अशी फोडणी झाली पाहिजे आपली. आता याच्यात आपण वाटण घालायचं. वाटण चांगलं परतून घ्यायचं. वाटण्याबरोबर आपल्याला 1-2 चमचे कांदाही त्यात घालायचा. बरं. कांदा ही एक फक्त फ्लेवरसाठी घेतला आपण थोडासा. चांगलं परतून त्याचं तेल सुटायला लागलं की मग आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. आता ह्याच्यात चांगला परतून होत आला की मग आपण पाणी घालणार आहोत. आधी पाणी उकळायला लागलेलं आहे लगेच. त्याच्यात मटार घालायचे, हिरवे मटार. मटार जरा शिजू द्यायचे. त्याच्यात आपण मटार आधी वाफवून घेतले होते का? नाही, वाफवून नाही घेतलेले, कारण हे ओले मटार असल्यामुळे त्या शिजायला वेळ लागत नाही. हो, 1-5 मिनिटं उकळी झाली की ती चांगले शिजतात. 5 ते 10 मिनिटात मटार तयार होते. आणि वाटण आपण आधी परतून घेतलेलं. मीठ घालायचंय. आपण वाटण वाटतानाही थोडं मीठ घातलेलं, त्याच्यामुळे लक्षात ठेवून थोडस चवीपुरतं याच्यात घालायचंय. अख्ख्या ग्रेव्हीसाठी लागेल इतकंच. आणि त्यानंतर लिंबू घालायचा, लिंबू रस. हां, म्हणजे सगळे फ्लेवर त्यात आले पाहिजेत. बरोबर. मिरची घेतलेलीच आहे, तिखट, थोडासा आंबट,
आंबट आणि आता आपण चवीला साखरही घालणार आहोत, कारण तिखट कुठच्याही याला थोडासा गोड म्हणून एक आपण फ्लेवर जो देतो तो साखरेने खूप छान येतो, म्हणून एक अगदी चवीपुरती साखर घालायची. आणि हे मटार शिजेपर्यंत 5 मिनिटं उकळत ठेवायचे. ग्रीन मटार करी आपली रेडी होत आली आहे. एक 5 मिनिटं आम्ही याला वाफ देतो, तोपर्यंत तुम्ही याचा झटपट रिकॅप लिहा. कृती: प्रथम एका बाउलमध्ये ओलं खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि मीठ घालून वाटून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता परतून वाटण घाला आणि हे मिश्रण एकजीव करून घ्या. मिश्रणात चिरलेला कांदा, पाणी, हिरवे मटार, लिंबाचा रस, साखर एकजीव करून शिजवून घ्या. अशा प्रकारे ग्रीन मटार करी तयार. सोनलताईंची आपली पहिली रेसिपी झालेली आहे ग्रीन मटार करी. आता वेळ झाली टेस्टिंगची, मटार बरोबर आपण ही करी टेस्ट करतो. इथून पूर्वी जर तुम्ही ग्रीन थाय करी टेस्ट केली असेल ना, तर हा देसी तडका तुम्हाला नक्की आवडेल. नक्की ट्राय करा देसी अर्थात ग्रीन मटार करी. इथे घेतोय छोटासा ब्रेक, पाहत रहा महासुग्रण. ब्रेक नंतर आपलं स्वागत. आणि आपण आज नवीन इनोव्हेटिव्ह शाकाहारी भाज्या शिकतोय. मगाशी आपण ग्रीन मटार करी बघितली, आता पुढची रेसिपी कोणती आहे आपल्याला सोनलताई सांगतील. भरवा वेलची केळी आपण करणार. भरवा वेलची केळी म्हणजे केळ्यांचं, म्हणजे एका फळाची आपण भाजी करणार आहोत. आपण त्यासाठी साहित्य बघूया. भरवा वेलची केळीसाठी लागणार साहित्य: वेलची केळी 2 ते 3, ओलं खोबरं 1 वाटी, कोथिंबीर आवश्यकतेनुसार, हिरव्या मिरच्या 1 टेबलस्पून, लिंबाचा रस 2 टीस्पून, जिरं 2 टीस्पून, लसणाची पेस्ट 2 टीस्पून, साखर 1 टीस्पून, तूप आवश्यकतेनुसार, मीठ चवीनुसार. साहित्य आपण बघितलंय, आता आपण वळतोय कृतीकडे. सगळ्यात आधी काय करतोय? सगळ्यात आधी आपण आता या केळ्यांसाठी परत एक जे भरवा केळी आहेत त्याच्यासाठी आपण भरण्यासाठी एक सारण तयार करून घेणार. त्यासाठी आपल्याला लागणार आहे ओलं खोबरं. बरं, हे सगळं बाउलमध्ये काढून आपण ठीक मिक्स करून मिक्सरवर वाटून घ्यायचं. बरं, ओलं खोबरं आपण घेतलंय. त्याच्यात कोथिंबीर घालायचे अर्धी अर्धी पुरे, हिरवी मिरची घालायची, थोडासा लिंबू फ्लेवरसाठी रस घालणार आहोत आपण. ओके. आणि मीठ घालायचं आणि जिरं घालायचं. सारणात आपण ऑलमोस्ट सगळ्या चवी करून घेणार आहोत. त्यासाठी आपण आलं लसणाची पेस्ट पण थोडीशी घेणार आहोत. एक चमचा थोडी थोडी कमी, अजून अगदी 1/2 चमचा एवढी पुरे होईल. बरं, आणि साखर चवीसाठी साखरही थोडी लागणार आहे, कारण पण ही केळी पूर्ण पिकलेली नसल्यामुळे खूप गोड नसणार आहे. फ्लेवर द्यायला आपण थोडीशी साखर हो पुरे होईल, छोटा चमचा. आणि आता हे सगळं आपण मिक्सरवर बारीक करून घेणार आहोत भरण्यासाठी तयार. ओके, साहित्य आपण घेतलेले बोलमध्ये आपण हे ग्राइंड करणार आहोत मिक्सरमध्ये. मगाशी जे आपण वाटण करायला घेतलं होतं खोबरं, कोथिंबीर आणि मसाल्यांचं, ते आता आपलं रेडी झालंय. आपण त्याला छान पेस्ट करून घेतलं आहे आणि आता आपण पुढच्या कृतीकडे वळतोय. काय करणार आहोत पुढे? आता आपण हे सारण हे केळ्यात भरून घेणार आहोत. ज्याप्रमाणे आपण भरली वांगी करतो तसं केळ्यालाही आता आपण कट देऊन करेक्ट त्याच्यात ते सगळं सारण भरणार आहोत. म्हणजे वांगं असेल, पडवळ असेल किंवा तोंडली असतील, आपण कसं भरून फ्राय करतो त्याच पद्धतीने फळांचा हा इनोव्हेटिव्ह पदार्थ आहे. आणि केळं हे असं फळ आहे जे 12 महिने उपलब्ध असतं, त्यामुळे त्याच्यामुळे त्याचे अनेक व्हरायटीज बनवू शकता. इव्हन एखाद दिवशी आपल्याकडे भाजी अवेलेबल नसेल, फळं आहे, मग ती आपण केळी घेऊन हे साधारण कोथिंबीर खोबरं घरात असतं त्याच्यापासून करू शकतो. बरोबर, आणि झटपट होणारी, झटपट होणारी. आता याला आपण असे काप करून घेणार आहोत की आतमध्ये सारण जरा गेलं पाहिजे. बरोबर, म्हणून हे मधलं काढून घेणार आहोत. आणि खूप बारकाईने कापायचं आहे, कारण की ते एकदम मऊ फळ असल्यामुळे लगेच तुटूही शकतं. तुटूही शकतं, म्हणून हे काप असे द्यायचे अलगद की ज्याच्यात फक्त सारण जाईल आणि ते शॅलो फ्राय करताना त्याची चव आतपर्यंत शिरेल. अशी आता आपण ही सगळी केळ्यांना काप देऊन घेतलेली आणि आता आपण त्याच्यात हे सगळं सारण घालणार. त्यासाठी आपण आता पॅनमध्ये आधी तूप तापवायला ठेवूया. ओके. आणि तुपावर आपण हे पूर्ण फ्राय करणार आहोत.
केळं असल्यामुळे तेलापेक्षा ह्याच्यात तुपात जास्त खमंगपणा येतो आणि भरपूर तूप वगैरे घातलं तर मुलांना सगळ्यांनाच नॉर्मली आवडतं. हे सारण असं नीट भरून घ्यायचंय. हे असं शॉलो फ्रायसाठी ठेवणार आणि हा उरलेलं वाटण जे आहे ते आपण बाजूने सोडणार. बरोबर, म्हणजे ती एक छान ग्रेव्ही पण तयार होते, मसाला पण आपल्याला मिळतो, भरपूर मसाला मिळतो. आता एक 5 मिनिटं झाकण ठेवून आपण शिजवून माफ येऊ देणार. झाकण ठेवून भरवा केळी ही रेसिपी आपली रेडी होते. तोपर्यंत तुम्ही बघा याचा झटपट रिकॅप. कृती: प्रथम एका बाउल मध्ये ओलं खोबरं, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस, जिरं, लसणाची पेस्ट, साखर, मीठ घालून मिश्रण वाटून घ्या. नंतर वेलची केळीचे काप करून त्यात वाटलेलं सारण भरा. एका भांड्यात तूप गरम करून त्यात सारण भरलेली केळी परतून घ्या. अशा प्रकारे भरवा वेलची केळी तयार. भरवा इलायची केळी ही रेसिपी रेडी झाली आहे आणि आता वेळ झाली आहे ती कशी झाली हे सांगण्याची. त्यासाठी आता मला टेस्टिंग केलं पाहिजे. मगाशी त्याचा खमंग वासच एवढा सुंदर सुटला होता ना की मला मोह आवरला नाही, म्हणून आता झटपट. म्हणजे खरंच वाटत नाही की मी केळी खाते. म्हणजे केळ्यांचा असा प्रकार मी पहिल्यांदा खाल्ला असेल. केळ्याची पारंपरिक भाजी मात्र मी खाल्ली होती, तुम्ही सुद्धा खाल्ली असेल, पण हा एक नवीन इनोव्हेटिव्ह असा प्रकार नक्की करून पहा. सनलताई, महासुगणमध्ये तुम्ही सहभाग घेतलात आणि तुमच्या खास इनोव्हेटिव्ह रेसिपीज आम्हाला दाखवल्यात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि मला सुद्धा तुम्ही जय महाराष्ट्र या कार्यक्रमाच्या महासुगरण या कार्यक्रमात येऊन या रेसिपीज दाखवण्याची संधी दिल्याबद्दल तुमचाही धन्यवाद. धन्यवाद. महासुगरणच्या आजच्या भागात आज आपण इथेच थांबतोय. आता आपली भेट पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.